बांगलादेशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य केले. जमावाकडून हिंदूंवर हल्ले करण्यात आले. अनेकांची घरे जाळण्यात आली असून दुकानांमध्ये लुटालूट केली जात आहे. देशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेला हिंसाचार टोकाला पोहोचला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे. या सर्व परिस्थितीवर पत्रकार परिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी जनतेचं न्यायालय काय असतं हे बांगलादेशच्या घटनेने दाखवलं असं विधान केलं आहे. एकीकडे हिंसाचारामध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदूंच्या मंदिरावर घरावर हल्ले केले जात असून काहींच्या दुकानाची तोडफोड केली जात आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी जनतेचं न्यायालय अशी उपमा याला देणे हे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे म्हणतात बांगलादेशमध्ये जे घडतंय ती खरी जनतेची ताकद आहे, तेच जनतेचं न्यायालय आहे. एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत अशा संवेदनशील विषयावर असं वक्तव्य करणं तेही एका हिंदुत्ववादी पक्षाच्या पक्षप्रमुखाकडून कितपत योग्य आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांच्यावरती उपस्थित केला जात आहे. एवढंच नाही तर बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंच्या हिंसाचारावर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फारसा बोलताना दिसत नाही. पाकिस्तान इस्रायलमध्ये मुस्लिम बांधवांवर काही अन्याय झाला तर ते बोलतील, पण आता ते बोलणार नाहीत. यावरून एकच प्रश्न पडतो की या सगळ्या नेत्यांना काय भारतात बांगलादेश आणि इस्रायल सारखी परिस्थिती हवी आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो आहे. तसेच बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेले अत्याचार कसे थांबतील यासाठी केंद्र सरकार सरकारी स्तरावर योग्य त्या हालचाली करत आहे. सरकार करत असलेल्या या सर्व हालचालींना तसेच उपाययोजनांना पाठिंबा न देता त्यावर नको ते वक्तव्य करून काही नेते देशातील वातावरण गडूळ करण्याचा तर प्रयत्न करत नाही ना असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. एवढंच नाही तर आपल्या संपूर्ण पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथीयांच्या विरोधात एक शब्द देखील काढला नाही. त्यामुळे बांगलादेश मधील हिंदूंचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असं म्हणून ठाकरेंनी परस्पर हात झटकण्याचा प्रयत्न केला का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात एकही शब्द न काढणाऱ्या उद्धव ठाकरेंना हिंदूचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवलेल्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा कुठेतरी विसर पडतो आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळेच अशा संवेदनशील विषयावरती राजकीय नेत्यांनी नेमकी कुठली भूमिका घेणं गरजेचं आहे, तसेच नागरिक म्हणून तुम्ही यावरती तुमची काय भूमिका सांगाल ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.